नमस्कार शिक्षक मित्रांनो, शिक्षण गप्पा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. बघा, ब्लेंडेड कोर्स याबाबत आपल्याला 10 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लेंडेड कोर्स प्राथमिक स्तर इंग्रजी विषयाची उत्तरसूची आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. व्हिडिओची लिंक आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. चला पहिला प्रश्न आहे बघा, विच इज नॉट अ मेटाकॉग्निटिव्ह स्ट्रॅटेजीज. याचं योग्य उत्तर आहे बी, वर्ड इन कॉन्टेक्स्ट. नेक्स्ट, फॉलोइंग स्किल इज नॉट अ कॉग्निटिव्ह स्किल. याचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक डी, कॉग्निशन. पुढचा प्रश्न आहे, हाऊ डज वोकॅब्युलरी इम्पॅक्ट अ स्टुडंट प्रोफिशियन्सी. याचा योग्य पर्याय आहे बी, याला आपण सिलेक्ट करूया. चला पुढे आहे, पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डज एक्सटेन्सिव्ह रीडिंग प्रिमेरली शूड फोकस ऑन. याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. ओके, नेक्स्ट, व्हॉट इज द बेनिफिट ऑफ टीचिंग वर्ड फॅमिलीज इन वोकॅब्युलरी डेव्हलपमेंट्स. याचं योग्य पर्याय आहे सी. पुढचा प्रश्न आहे बघा, हाऊ डज स्कीमिंग बेनिफिट्स रीडर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे बघा, विच टाईप ऑफ रीडर कॅन रीड विथ फ्लुएन्सी अँड ॲक्युरसी. याचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी, प्रोफिशियंट रीडर. चला पुढचा प्रश्न आहे, हाऊ डज रीडिंग हेल्प टू एक्सपांड युअर वोकॅब्युलरी. याचं योग्य पर्याय आहे पर्याय बी, बाय एक्सपोजिंग यू टू न्यू वर्ड्स अँड फ्रेजेस. याला आपण सिलेक्ट करू. ओके, चला पुढचा प्रश्न आहे, विच इज व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसोर्सेस दॅट आर सुटेबल टू बी यूज अलॉंग विथ टेक्स्ट बुक्स. याचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी, दे आर रेडिली अवेलेबल इन द कम्युनिटी. याला आपण सिलेक्ट करूया. पुढचा प्रश्न आहे बघा, व्हॉट कॅन लर्नर्स डू विथ न्यूजपेपर्स टू डेव्हलप वोकॅब्युलरी. याचं योग्य पर्याय आहे बी, राईट डाऊन पास्ट आर्टिकल्स, सिंग्युलर अँड प्ल्युलर, सफिक्स अँड प्रिफिक्स फ्रॉम द पेपर. याला आपण सिलेक्ट करूया. ओके, पुढचा प्रश्न आहे बघा, व्हॉट डज द रिमेंबरिंग स्टेज ऑफ कॉग्निटिव्ह लर्निंग फोकस ऑन. याचा योग्य पर्याय आहे बी. नेक्स्ट, व्हॉट इज द मेन फोकस ऑफ सिंटेक्स डेव्हलपमेंट. याला योग्य पर्याय आहे सी, यूज इन करेक्ट सेंटेन्स स्ट्रक्चर्स. चला पुढचा प्रश्न आहे बघा, हाऊ डू डिजिटल इनोव्हेटिव्ह लाईक दीक्षा ॲप सपोर्ट टीचर इन द क्लासरूम. याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, याला आपण सिलेक्ट करूया. नेक्स्ट, हाऊ कॅन लर्नर्स बेनिफिट फ्रॉम एज्युकेशनल ॲप्स अँड सॉफ्टवेअर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे बघा, व्हॉट शुड यू डू इफ यू फाइंड अ मिस्टेक इन युअर टेक्स्ट बुक. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इन्फॉर्म युअर टीचर ऑर द स्कूल. नेक्स्ट, व्हाय इज इट इम्पॉर्टंट टू गॅदर इन्फॉर्मेशन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस ड्युरिंग असेसमेंट. याचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे बघा, व्हॉट टाईप्स ऑफ रीडर्स नीड असिस्टन्स फ्रॉम अदर टू कॉम्प्रिहेंड टेक्स्ट. याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक डी, डिपेंडंट रीडर. याला आपण सिलेक्ट करूया. नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे, डॅश इज नीडेड टू इनेबल टू आयडेंटिफाय द टेक्स्ट सिम्बॉल अँड आर्टिक्युलेट साऊंड इन वर्ड. याचा पर्याय आहे योग्य पर्याय उत्तर आहे सी. ओके, पुढचा प्रश्न आहे, इज द ओव्हरऑल मेसेज कन्वेड अबाउट टेक्स्ट बुक इन द टेक्स्ट. याचा योग्य पर्याय आहे सी, दे आर इसेन्शियल फॉर लर्निंग. याला आपण सिलेक्ट करूया. नेक्स्ट, डॅश इज ऑनगोईंग जनरेटिव्ह प्रोसेस विच इज डिझाईन टू सपोर्ट लर्निंग. याचा योग्य पर्याय आहे सी. प्रश्न आहे, विच मेथड इज यूज टू शो हाऊ ॲडुकेटली लर्नर्स कॅन कॉम्प्रिहेंड अँड ॲनालाइज टेक्स्ट. याचा योग्य पर्याय आहे ए.
पुढचा प्रश्न आहे बघा, व्हॉट इज द की बेनिफिट ऑफ युझिंग रिसोर्सेस इन लँग्वेज अदर दॅन इंग्लिश इन द क्लासरूम? याचे योग्य उत्तर आहे सी, याला आपण सिलेक्ट करूया. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे बघा, व्हॉट सफर्स ड्यू टू इनकरेक्ट प्रोनाउन्सिएशन अकॉर्डिंग टू द टेक्स्ट? याचे योग्य पर्याय आहे सी, कम्युनिकेशन, याला आपण सिलेक्ट करूया. पुढचा प्रश्न आहे, विच टेक्निक इज नॉट रिलेटेड टू सिमेंटिक्स? याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक डी, ब्रेकिंग वर्ड्स इनटू सिलेबस. पुढचा प्रश्न आहे बघा, हाऊ कॅन यू यूज द चॅप्टर समराइज इन युअर टेक्स्टबुक? याचा योग्य पर्याय आहे सी, यूज देम टू रिव्ह्यू की पॉईंट्स. अशा प्रकारे मित्रांनो आपले पूर्ण प्रश्न झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओची लिंक आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.